गेल्या 13 वर्षांहून अधिक काळ जावळीच्या अस्मितेचा प्रश्न झालेल्या बोंडारवाडी धरणाकरिता करू किंवा मरू अशी भूमिका घेत जावळीचा शेतकरी मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार असल्याची भूमिका धरणग्रस्तांचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी सभेत जाहीर केली आहे. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न हा भिजत पडलाय, सरकार बदलत चाललंय, मात्र प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून बोंडारवाडी धरणाचा मुद्दा आजही दुर्लक्षित केला जातोय. डॉक्टर भारत पाटणकर यांनी यावेळी सरकारला 15 दिवसाची जाहीर नोटीस दिली जाणार आहे अशी माहितीही दिली आहे. सरकारने जर आमच्या दिलेल्या नोटीसची दखल घेतली नाही तर प्रशासकीय स्तरावर धरणग्रस्तांचं म्हणणं ऐकण्याकरिता वेळ दिली नाही तर जावळी तालुक्यातील बोंडारवाडी गावातून शेतकऱ्यांना घेऊन पायी मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचं बोंडारवाडी धरण कृती समितीकडून यावेळी डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं. जावलीच्या खोऱ्याला एक वेगळा इतिहास आहे. जावलीचं खोरं हे डोंगर माथ्यानं विखुरलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जावलीमधनं 2 धरणं देऊन आज इलेक्ट्रिसिटी महाराष्ट्रातनं निर्माण होते कोयनेच्या धरणामधनं. पण आम्ही जे शेतकरी आहोत ज्यांनी पाणी दिलं आहे सगळ्यांना, पण आम्हाला प्यायलासुद्धा पाणी नाही आणि आमच्या शेतीला पाणी नाही, म्हणून आज माझ्यासारखा तरुण माझी शेती असून पडून आहे. मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये नोकरी करतोय, पण माझ्या नशिबानं मला नोकरी मिळाली त्या धडपडीत. आजच्या तारखेला बेकारी आणि याचा विचार करता शेतकऱ्यांना, या भागातल्या शेतकऱ्यांना, या काही मुलं शिकलेले आहेत काही कमी शिकलेले आहेत त्यांना कुठं नोकऱ्या, या सगळ्या प्रसंगाचा विचार केला, या परिस्थितीचा विचार केला तर आमच्या वाट्याला आलेलं पाणी किंवा आम्ही जो काही योगदान दिलंय, आमच्या भागातल्या लोकांनी जे योगदान केलं त्यांच्या त्या या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी पाणी पाहिजे. माझं नाव उषा उंबरकर, मी कृती समितीची महिला निमंत्रक आहे आणि गेले 13 वर्षापासून आम्ही ह्या बोंडारवाडी धरणाचा पाठपुरावा चालू आहे आणि आम्हाला धरण पाहिजे की आमच्या प्रत्येकाच्या शेताला पाणी मिळावं, शेती पिकावी. जी परगावी जाणारी मंडळी आहे ती आमच्या भागातच कशी राहतील त्याच्यासाठी आम्हाला धरण हवंय. शासन दरबारी आम्ही 13 वर्ष झालं शासन दरबारी हिरपाटे मारतोय, फक्त शासन दरबारी कागदपत्राचे घोडे नाचतायत आणि मुळात तर काहीच होत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही मेळावे घेतले, मोर्चे काढले, आम्हाला धरण व्हावं ह्याच्यासाठी आम्ही खूप सारे प्रयत्न केलेले 13 वर्षात. तर अजून झालेलं नाही, पण हा शेवटचा टप्पा आहे आणि मोकाशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आम्ही हा निर्णय घेतला आणि हे लढा आमचा चालू ठेवला आहे, तो आमचा काय जोपर्यंत बोंडारवाडी धरण होणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा सुरूच राहणार आहे.